नमस्कार, आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हा साऱ्या खवय्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता लवकरच गणेशोत्सव सण अगदी उत्साहात आणि जल्लोषात सगळीकडे धूमधडाक्यात साजरा होणार आहेच, त्याची लगबग सुरू झालेली असेलच. तर आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणाऱ्या मोदकासहित महाराष्ट्रीयन थाळी आमच्या स्वादिष्ट मराठी किचन तर्फे तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. तर त्याच्यात सगळ्यात आधी महत्वाचा पदार्थ म्हणजे बटाट्याची भाजी. ही पारंपरिक बटाट्याची भाजी आपण करणार आहोत. याच्यात मी इथे उकळून चार बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. त्यानंतर फोडणीचं साहित्य, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, हळद, जिरं, चवीपुरतं मीठ, साखर आणि हिंग. एक पॅन घेऊया. आता इथे मी थोडं तेल घालून घेते. तेल तापल्यावरती यात आपण थोडी मोहरी, अर्धा चमचा जिरा, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडं हिंग, अर्धा चमचा हळद आणि आता आपण ह्या म्हणजे आपण बटाटे उकडून त्याचे लहान लहान तुकडे करून घेतले ते आपण ह्यात घालून घेऊया. चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं थोडी साखर, अगदी पाव चमचा. त्याच्याने या भाजीची गोडी वाढते आणि अगदी टेस्टी पण लागते. थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडंसं ओलं खोबरं. नंतर आपण वरून सजावटीसाठी खोबरं घालणारच आहोत. इथे म्हणून मी थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतले. आता इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे. महाराष्ट्रीयन थाळीमधली बटाट्याची भाजी तर झालीच. आता भाताचा प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, बिरड्यांचा भात. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी अर्धी वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही बासमती तांदूळ देखील वापरू शकता. अर्धी वाटी बिरड्या म्हणजे सोललेले वाल आणि मसाला. ह्यात मी सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर आलं, कोथिंबीर, फोडणीसाठी मोहरी, हळद आणि जिरं, चवीपुरतं मीठ, साखर आणि सजावटीसाठी इथे कोथिंबीर आणि ओलं खोबरं. इथे छोटा कुकर वापरलेला आहे. ह्यात एक 4 ते 5 चमचे मी तेल घालून घेते, पाव चमचा मोहरी. इथे आपली मोहरी छान तळतळली आहे. पाव चमचा जिरे, 2 कढीपत्त्याची पानं, 1 ते थोडंसं परतून घ्यायचं. अर्धा चमचा गोडा मसाला, त्यानंतर अर्धी वाटी मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि थोडंसं आपण छान परतून घेऊ.
आता इथे आपला आंबेमोहर तांदूळ आणि मसाला छान परतून झाला आहे। आता ह्यात आपण अर्धी वाटी बिंगड्या किंवा वाल घेतलेले ते परतून घेऊ, थोडी पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार थोडी पाव चमचा साखर इथे तू आपण गुळ देखील वापरू शकतो। भातासाठी मी गरम पाणी घालून घेणार आहे। कोणत्याही प्रकारचा पुलाव, बिर्याणी किंवा भात, वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण करतो त्यात गरम पाणी जर घातलं तर भात मोकळा देखील होतो आणि पटकन शिजतो। आता इथे आपलं छान सगळं आहे, भात एकत्र मिसळून झालेला आहे। इथे आपण दोन किंवा तीन शिट्ट्या करून घेऊया। आता इथे आपल्या भाताला या तीन शिट्या आपण करून घेतलेल्या आहेत। भात आपला थंड होतोय तोपर्यंत आपण लाडक्या बाप्पाला आवडणारे मोदक त्याची आता आपण कृती बघूया। इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ त्याची पिठी घेतलेली आहे। ही मोदकासाठी खास सुवासिक पिठी, चवीपुरतं मीठ आणि एक वाटी इथे मी पिठी घेतलेली आहे म्हणून त्याच्यापेक्षा एक वाटीपेक्षा थोडं मी इथे पाणी घेतलेलं आहे। आणि सारण यात मी थोडंसं चवीपुरतं गुलकंद घातलेलं आहे आणि गुलकंद घातलं आहे म्हणून मी वेलची पावडर घातलेली नाही आणि थोडंसं तूप। आता आपण मोदकाची जी पारी आहे वरची ती आधी करून घेऊया। सगळ्यात आधी इथे आपण पाणी गरम करून घेऊ, त्यात थोडं चवीपुरतं मीठ आणि थोडी जर आपण याच्यात साखर वापरली आतील सारणासोबत बाहेरील पारी देखील छान मस्त टेस्टी आणि गोड लागते। आता ह्यात आपण एक चमचा तूप घालून घेऊ। आता आपण जी एक वाटी इंद्रायणी तांदळाची पिठी घेतली आहे ती घालून घेऊया आणि लगेचच ढवळून घेऊ। उकडीच्या मोदकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उकड छान तयार होणं। थोडंसं उकड आपली ही शिजण्यासाठी एक 5 मिनिटासाठी आपण साखर कढी आपण शिजवून तर उकडी जी आहे ती आपण एका परातीत काढून थंड करायला ठेवूया। उकड आहे ती गरम असताना छान मळून घ्यायची आणि पाण्याचा हात लावून छान मळून घ्यायची।
यात मी स्वादासाठी आणि रंग येण्यासाठी थोडंसं केशर घालून घेतलंय. आता इथे आपली ही उकड छान मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ह्यातील एक लिंबा एवढा गोळा घेऊन त्याची छान पारी करून घेऊ. थोडीशी सुकी तांदूळ पिठी मी इथे लावून घेते. हे असं जी पारी आहे ही वरच्या बाजूने पातळ पातळ करत मध्ये थोडीशी जाड ठेवायची आणि छान वाटीसारखा आकार तयार करून घ्यायचा. ही आपली छान अशी पारीची वाटी तयार झालेली आहे. आता ह्यात आपण एक चमचा सारण भरून घेऊ. आणि याला छान पाच सात अकरा अशा आपण याला कळ्या पाडून घेऊ. इथे मी सात कळ्या घेतलेल्या आहेत. आणि आता मोदक असा आहे वरती वरती आणून हे टोक एकत्र असं आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपला हा सुबक मोदक तयार झालेला आहे. प्रत्येकाला जमेल तसं तुम्ही करू शकता, नाहीच हाती जमले तर साचा देखील तुम्ही वापरू शकता. आता परत मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते. छान सुबक मोदक बनवून तयार झालेले आहे. आता हे थोडे आपण वाफवून घेऊया. त्यासाठी आपण मी इथे स्टीमरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीच्या पानात देखील तुम्ही वाफवू शकता, किंवा केळीचं पान नसेल तर साधा पांढरा स्वच्छ मलमलचा कपडा घेऊन त्यात देखील तुम्ही हे मोदक जे आहेत आपले छान वाफवून घेऊ शकता. मोदक आपण 5 ते 7 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवून देऊया. आपले मोदक इथे वाफून तयार होत आहे तोपर्यंत आपण भजीची तयारी करून घेऊया. इथे नेहमी आपण बटाट्याची भजी करतो, यावेळेला मी कच्च्या केळ्याची भजी तुम्हाला करून दाखवणार आहे. एक कच्च्या केळ्याची मी अशी लांबट कापं करून घेतलेली आहेत. आणि नेहमीप्रमाणे भज्यांना जसं आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे मी इथे पीठ भिजवून घेतलं आहे. इथे आता आपलं हे तेल छान तापलं आहे. आता हे कच्चे केळ्याचे एक एक कापं आपण घालून छान तळून घेऊया.
आता ही भाजी आपली एका बाजूने आपण परतून घेऊया. हे भाजी छान खमंग लागतात. बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी इथे मी दोन पुऱ्या करून घेतल्या. आता इथे आपण मोदक जे वाफायला ठेवले ते 5 ते 7 मिनिटं झालेले तुम्ही बघू शकता. छान मोदक आपले इथे वाफवले गेले हे जे ओळखायचं म्हणजे त्याचा हा जो वरचा पाळीचा कलर आहे हा चेंज होतो. हे मोदक आपण थंड करायला ठेवूया. त्याचा ताट तयार करून घेऊया. सगळ्यात आधी कोशिंबीर, बटाट्याची भाजी, पुरी, कच्च्या केळीची इथे मस्त कुरकुरीत भजी, त्यानंतर डाळिंबी भात, ओलं खोबरं, थोडी सजावटीसाठी कोथिंबीर, छान पिवळं धमक वरण, त्यावर साजूक तुपाची धार, आपल्या गणरायाला आवडणारे मोदक. या मोदकावर देखील आपण साजूक तुपाची धार घालून गेल्या. त्याने आपले हे मोदक जे आहे ते अधिकच चविष्ट आणि मस्त लागतील. अशा रीतीने आपल्या लाडक्या बाप्पासाठी हे नैवेद्याची मोदकासहित महाराष्ट्रीयन पारंपरिक थाळी सजवून तयार आहे. आता आपण आपल्या लाडक्या बाप्पाला याचा नैवेद्य दाखवूया. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. आज महाराष्ट्रीयन मोदक थाळी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि ह्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. आमच्या स्वादिष्ट मराठी किचन ला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा, आणि आम्ही जे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ते शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद.